गाइस, मी प्रतीक्षा, एज्युकेटेड हाऊसवाईफ सध्यासाठी. म्हणजे माझं शिक्षण पण झालं आहे, एज्युकेशन झालं आहे माझं चांगलं, मी डिग्री घेतलेली आहे. बट मी तरीसुद्धा हाऊसवाईफ आहे सध्याला. बिकॉज त्याचं कारण दाखवते, बिकॉज ऑफ माय लिटिल चॅम. सो याच्यासाठी मला थोडे दिवस घरीच थांबावं लागणार आहे. बट तरी मी घरी असून पण स्वतःला बिझी ठेवते, कारण की ते म्हणतात ना, फ्री माइंड, मोकळं डोकं असलं, ते म्हणतात ना, रिकामं डोकं सैतानाचं घर. सो मी काही ना काहीतरी करत असते, लाईक मी पेंटिंग करते, कुकिंगसुद्धा करते, देन माझं यूट्यूबचं चॅनल, हे तर मी आता स्टार्ट केलेलं आहे, पण दुसरं पण एज्युकेशनल चॅनल आहे, मिस्टर वैभव भोसले प्रेझेंट नर्सिंग ज्ञान. सो तेही तुम्ही बघू शकताय. त्याच्यावरती मी सगळे नर्सिंगच्या रिलेटेड व्हिडिओज टाकलेले आहे. मी लेक्चरसुद्धा घेते आणि मी भरपूर सारी कामं करते घरी असले तरी, त्यामुळे मी स्वतःला एज्युकेटेड हाऊसवाईफ म्हणते. आणि आज मी तुम्हाला माझ्या पेंटिंग्स दाखवणार आहेत. मी पूर्ण घर माझं रंगून ठेवलेलं आहे. सो मी बॅक कॅमेरा ओपन करून तुम्हाला दाखवते. ही आहे माझी पहिली फर्स्ट पेंटिंग, जी मी इथे फर्स्ट टाईम आलेली लग्नानंतर, तेव्हा मी ही पेंटिंग काढलेली आणि हे फोटोसुद्धा लावलेले. This is all about my personal things. हे आम्ही प्री वेडिंग केलेलं मुंबईला. हे सुद्धा हे आम्ही लपून लपून भेटत होतो लग्नाच्या अगोदर. आणि हे डायरेक्टली आम्ही लग्न केलेलं. दुसरी दाखवते तुम्हाला. सो ही माझी दुसरी पेंटिंग आहे. ऍक्च्युली मी फक्त ड्रॉ केलेलं आहे, ह्याला स्केच केलेलं, बट मी नंतर त्याला कलरिंगसुद्धा केलं. दिस इज लॅम्प, हे कपल, देन स्टार्स, आणि नंतर मी हे फोटोज लावलेले त्यावर. हे पण आमचे लग्नाचे आणि लग्नानंतरचे फोटोज आहे. अँड दिस इज अनादर पेंटिंग, ही सुद्धा बघू शकता तुम्ही. ही मी माझ्या बड्डेला ड्रॉ केलेली, माझा बड्डे होता तेव्हा. देन हे जे आहे ते बेबीचं जेव्हा वेलकम केलेलं, वेलकमसाठी बनवलेलं आहे. सी मी हॉस्पिटलला होते. देन दिस इज फर्स्ट पीक ऑफ माय बेबी, बेबी विथ फादर, क्यूट क्यूट बेबी. हे त्याचं सेकंड फोटोशूट केलेलं मी. हा पण झाले तेव्हाचा फोटो, खूप बारीक होता तो, म्हणजे वेट जास्त होतं त्याचं. बट हे मी प्रेग्नन्सी फोटोशूट केलेलं घरामध्येच. हा त्याचा फर्स्ट फोटोशूट केलेला मी. हे मम्मीने त्याला गिफ्ट दिलेलं स्वेटर. सो हे आहे माझा वन कॉर्नर पेंटिंग कॉर्नर, लव कॉर्नर. सो यू कॅन सी हाऊ ब्युटिफुल इट लुक्स. अँड इथे आय एम सो छोटू, तो खेळत आहे त्याच्याच दुनियामध्ये मस्त. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. तुलो बा, हाय का, हाय 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 बेबी. पेंटिंग आहे राधाकृष्णाची, ती मी प्रेग्नंट असताना काढलेली, तुम्हाला दाखवते. येस, दिस इज राधाकृष्णा. हिम्मी आणि त्रिशाने काढलेली. त्रिशा म्हणजे माझी पुतणी, छोटी आहे ती, आता 10 वर्षांची असते. आम्ही दोघींनी मिळून ड्रॉ केलेली ही पेंटिंग.
पेंटिंग कलेक्शन मी तुम्हाला दाखवलेले आहेत माझे, अजून पण मला वॉल पेंट करायची आहे. आणि आता आमचा छोटू रडायला लागला आहे. हॅलो हॅलो. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये सांगा माझी पेंटिंग्स तुम्हाला कसे वाटले आणि